नमस्कार, आरडीएक्स गोवाच्या कोकणी खबराचित्रांत तुमका सगळ्यांक स्नेहा सुताराचो येवकार. तर सुरवातेक पळोवया गोयच्यो कांय मुखेल खबरो. गोंयांत येवपी उद्देगीक वसणुकांनी गोंयकारांक पयले प्राधान्य दितले उद्देग मंत्री महादेव नायक. मुखेलमंत्र्यान शिक्षकांचे प्रस्न सोडोवपाचे उत्तर दिल्ल्यान अखिल गोंय माध्यमीक शिक्षक संघटनेन धरणे घेतले फाटी. आणि फाटले 3 महिने झाले पणजेचे मुख्य कोमुनिदाद कार्यालयात काम करपी कामगारांक पगार ना, चौथीक तरी पगार दिवचो कामगार करतात मागणी. आणि आता खबराचित्र विस्तारान. गोयची बेकारी पैस करतले जाल्यार गोयांत वेगवेगळे उद्देग हाडपाक जाय अशें उद्देग मंत्री महादेव नायक हांणी सांगला. आणि ते नदरेतल्यान सरकारान उद्देजीक वसणुका खातीर 4 सुवात्यांनी जमीन संपादित केल्या आणि ह्या वसणुकांनी कामा खातीर गोयकारांक पहिले प्राधान्य दितले अशें तांणी मुखार सांगला. परवरेच्यान संजय मोनोलीचो रिपोर्ट. शिरोडा एक्विजिशन जाता, थिवी लँड एक्विजिशन प्रोसेस सुरू आसा, काणकोण आसा, थंय तुगेले मोल्या 4,85,000 थंय आमी प्रपोजल मूव केल्ले आसा. लाटंबारशे आसा, करांबोली अशें आतां हळूहळू जातले कारण आमी जस्ट 16 महिने जाल्यात. 16 महिन्याक तातूंत सगळ्यो गजाली जावंक शकनात न्ही. थोडे काही परमिशन लागता, तो प्रोसेस आसा, तो प्रोसिजर आसा, तो करतले आनी मागीर बेगीन करपाक प्रयत्न करता आमी. बाय बाय द एंड ऑफ दीस 5-year term ज्यो सगळ्यो प्रोसेस आनी सगळ्यो हें जातले तुमचे. इंडस्ट्री मिनिस्टर म्हणून म्हजो प्रयत्न आसा की बेगीन कितें म्हण तें करपाचें. काही गजाली आसा तेची गरज आसा. आतां इंडस्ट्रियल प्लॉट आमी अलॉटमेंट करतले तेन्ना खंयची फॅक्टरी येतली कितें येतली हे नंतरचो भाग न्ही. पूण बारीक पळयलें जाल्यार गोंयचो जो अनएम्प्लॉयमेंट पयस करतलो जाल्यार हें बेगीन जावपाची गरज आसा. म्हणजे गेल्या इतले वर्सां तें कांय जालना न्ही. म्हणटा तें जर जातलें जाल्यार आमकां मातसो बेगीन फास्ट हो प्रोसेस करचो पडटलो. खंयचे प्रायोरिटी आसता तुमी चडशे म्हणजे इंडस्ट्रियल युनिट्स काडपाक? प्लॉट एलर्ट केले उपरांत जे कोण आमचे जे एप्लिकेशन दितले ताजे उपरांत प्रायोरिटी ठरतली. ना ना, तुमी तेका स्क्रुटिनी कमिटी आसा न्ही. इतले ना एरियाज नेम केल्या मोले खंयच्यो एरियाज पयले तुमी घेतले घेवपाचे आसा? न्ही, सगळे सायमल्टेनियस बरोबर चलतल्यो, सगळे बरोबर चलतल्यो. पयलो आनी अशें हें ना, तो प्रोसेस एक चालू आसा आमचो. कितें प्रॉब्लम जालेलो आसा तुमकां? प्रोसेस चालू जालो, प्रोसेस आसा? कांय प्रॉब्लम ना, कांय प्रॉब्लम ना. आमी सगळें सिस्टमॅटीक चल्लां. इवन तो पळय आमी जेन्ना ओबीसीचो विशय आसा, हांव मिनिस्टर जायत सावन बऱ्योचश्यो गजाली मार्गा लागल्या. करॅक्ट, चडश्यो गजाली बऱ्यो बऱ्यो मार्गा लागलेल्यो आसा. आनी हाजेय जातले. 4 एप्लिकेशन आयल्यार 3 गोंयकार आसतले. एप्लिकेशन नंबर 4 आयली जाल्यार 3 तितून गोंयकार आसतले. गोंयकारां प्रायोरिटी आसतली. सगळ्या माध्यमीक स्कुलांक समान वेळ लागू करचो, शिक्षकांक पगारान सुरक्षा दिवची हाचे सयत हे साबार मागण्यो घेवन अखिल गोंय माध्यमीक शिक्षक संघटनेन सोमारा सावन पणजे धरणे धरिल्ले. मात मंगळारा मुख्यमंत्र्या कडेन भासाभास जाले उपरांत तांणी हे आंदोलन फाटी घेतले. मुखेलमंत्र्यान शिक्षकांचे प्रस्न सोडोवपाचे उतर दिला. मुख्यमंत्र्याचे उतरार आंदोलन फाटी घेतला आनी जर सरकारान हे विशीं कांयच उपाय काडले ना जाल्यार सर्वसाधारण बसका आपोवन 30 सप्टेंबराक फुडलो निर्णय घेतले अशी माहिती दत्तात्रय नायक हांणी दिल्या. पणजेच्यान गौतम शिरोडकराचो रिपोर्ट. आज आमी धरणे आंदोलनाक हांगा बसपाचे आसले. आमचे थोडे डिमांड आसा जे आमी ऑनरेबल चीफ मिनिस्टराक ऑलरेडी दिल्या, डायरेक्टर ऑफ एज्युकेशनाकूय दिल्या. डायरेक्टर ऑफ एज्युकेशनाक आमी पयली कॉपी दिल्ली ती 26 जुनाक दिली, ताज्या उपरांत 24 जुलयाक चीफ मिनिस्टराक दिली, परत 22 ऑगस्टाक चीफ मिनिस्टराक दिली. आनी हे सगळे आमचे डिमांड पास जावंक नासले, रिजॉल्व जावंक नासले. नायदर डायरेक्टर ऑफ एज्युकेशन नॉर ऑनरेबल चीफ मिनिस्टर हॅज ट्रायड ऑर मेड एनी अटेम्प्ट टू रिजॉल्व द इश्यूज. अँड इन प्रोटेस्ट ऑफ दॅट वी हॅड स्टार्टेड विथ दीस धरणा आंदोलन. कालूय बसलेले आमी, आजूय हांगासर जमा जाल्ले आनी फाल्यांय जमा जावपाचे आसले. आनी लास्टाक 5 तारखेक व्हडलो मार्च, प्रोटेस्ट मार्च हांगासर पणजे करपाचे आसले. पूण आज सकाळीं, काल आमकां चीफ मिनिस्टरान आपोवन व्हेले, फोन केल्लो आनी आज सकाळीं ताज्या बरोबर मिटींग जाली. बरोबरी 8 जाण आमी गेल्ले, मायसेल्फ, मिस्टर किशन फडते, मिस्टर देसाय, मिसेस रेजिना आल्मेदा, मिस्टर बिसगांवस, मिस्टर दिनेश प्रभुगांवकर, विवेक बोडके अँड देवानंद सतरकर.
आठ जन वो आज तंक डिस्कशन के सगले इशू तुखार माडपा प्रयत्न किया। ऑनरेबल चीफ मिनिस्टर मनपा लगे कि वेर अपनी जर तुम्हें खेल जो इशू जर मान्य के लिए जो कि आंदोलना लगन टीचर आंदोलन दबाव सकल योन अपनी तुम्हें इशू मान्य के लिए जान तक नाका आंदोलन चालू करा मगीर आंदोलन सोपले उपरान पांच तारीख जापरान अपन तुम्हें इशूज रिजॉल्व करपाक बसता। सो दिवा चौथी वेकेशन चौथी सुटयेन चवथ जायना फुड़े हमें बसुया आणि तुमचे सगळे इशू जे जे राइट आसा जे जस्ट आसा ऑन मेरिट आई वील ट्राय टू रिजॉल्व ऑल द इशूज। दिस इज अ पॉजिटिव रिस्पॉन्स गिवन बाय ऑनरेबल चीफ मिनिस्टर। ऑनरेबल चीफ मिनिस्टराच्या उतराचेर आज आम्ही तांची उतरां चीफ मिनिस्टरची उतरां सगळ्या लोकांक सगळे आमचे टीचर जे जमा झाले त्यांना सांगला तुम्ही कालची स्ट्रेंथ पळयात कालच्यापेक्षा आज चढ लोक आसा आणि कालच्यापेक्षा आज चढ लोकांमध्ये आज चढशा टीचरांमध्ये एंगर आसा की आम्ही पांच तारखे हंगासर जमा जावपाक जाय आम्ही स्ट्रेंथ दाखोवपाक जाय अशें मॅक्झिमम टीचरांचे एक ओपिनियन असलें आणि त्या स्ट्रेंथान त्या एका जिलान चडशे जाण टीचर आज हंगासर जमा झाले। तरी पूण चीफ मिनिस्टराचं मान दवरून सगळ्या टीचरांनी असं ठरवलं सगळ्या टीचरांनी असं ओपिनियन दिला की जेव्हा चीफ मिनिस्टरान सांगला की चवथ जायना फुडें आपण तुमचे इशू रिजॉल्व करता जेव्हा चीफ मिनिस्टरान असं उतर दिला तेव्हा चीफ मिनिस्टर करतलो असे सगळ्यांक अपेक्षा असा आणि त्याका लागून आम्ही तीस तारीख पर्यंत आमचं हे धरणा आंदोलन अथवा जो मोर्चा असा ताजो ताका स्थगित करतो। तीस तारखेपर्यंत आमचा काय प्रोग्राम असतो ना फुडलो प्रोग्राम किती असतो वो आम्ही तीस तारीख झाल्या उपरांत ठरयतले। तीस तारीख झाल्या उपरांत आम्ही जनरल बॉडी कॉल करतले आणि त्या जनरल बॉडीक आम्ही फुडले डिसिजन आमचे ठरयतले। पणजेचे मुख्य कोमुनिदाद कार्यालयात काम करपी कामगारांक फाटले तीन महिने झाले पगार ना प्रशासक नाशिल्ल्यान तांची खूपशी कामा पडून असात चवथ तोंडार आसा मात पगार ना अशा स्थितीन सरकारान कामगारांक न्याय दिवचो अशी मागणी कामगार करतात। पणजेच्यान गौतम शिरोडकरांचो रिपोर्ट। वी आर कोमुनिदाद स्टाफ आमका लास्ट तीन महिने सॅलरी ना भुरग्यांक स्टाफाक बिकॉज ऑफ फंड्स प्लस एक महिना झाला ॲडमिनिस्ट्रेटर जी आमची असली ती टू मंथ अनलिवेजर गेल्या हॉलिडे तिच्या जाग्यार जे धाडलेले दोन ऑफिसर ते दोघांनी चार्ज घेवना कित्याक ते तांकां आनीक चार्ज आसा चार ताका लागून ते बिजी आसता म्हणून तांकां हांगा चार्ज घेवपाक टायम ना। सो आमी ऑलरेडी परत गोवर्मेंटाक म्हणजे आमच्या कलेक्टरा कडेन अप्रोच जाले आणि प्लस कॉम्पोनंट जेंचे हांगासर कामां आसता खूब पेंडींग आसा कामां फायली उरता कित्याक ॲडमिनिस्ट्रेटर ना ऑफिसर ना ते सुद्धा अप्रोच झाले अजून काय ॲक्शन ना आणि फाल्यां चतुर्थीक स्टाफाक पेमेंट सॅलरीचो फाल्यां दीस अजून सॅलरीचे काय फायनल ना किंवा सिग्नेटरी ना आमकां सिग्नेट सायनींग ऑथॉरिटी कोण ना ऑफिसात ताका लागून पगाराचे धाडलेले स्टाफाचे प्लस आमी गव्हर्मेंटा कडेन हे केल्ले आसा प्रपोजल धाडलेले आसा सॅलरी हेका फंड्सांक लागून कित्याक जो फंड्स आमकां हे येता तेन्ना तो सॅलरी पावना कित्याक स्टाफ रिटायर जाता त्यांचे रिटायरमेंटाचे खूप पैसे असतात। आता हालीच जे आमचे हेड क्लर्क आसले ॲक्टिंग हेड क्लर्क ते रिटायर झाला त्याचे तसेच पैसे उरले पेंडींग रिटायरमेंटच्या जर पैसे बेगीन टायमाक मेळना ताका सफर जातात ते सो ताका लागून जे आमी प्रपोजल झाला ते गव्हर्मेंटान बेगीनच्या बेगीन पास करून आमकां फंड्स अरेंज करचे आमी जाणा गव्हर्मेंटा कडेन सध्या फंड्स प्रॉब्लम आसा तरी सुद्दां शेवटी कोणाचो तरी पोटाचो प्रश्न आसा ताका लागून ते फंड्स आमकां रिलीज करचे। आमचे हार्डली 20 स्टाफ आसा रेगुलर आणि डिलिव्हरीचे जसे धरून सगळे टोटल 20 आसा या पणजे हेकाचे ना सेंट्रल झोन म्हणटा हेका सेंट्रल झोनान फोंडा आणि तिसवाडी तालुका येता तसे नॉर्थ जो झोन आहात तिथून बार्देस तालुका बिचोली तालुका हे तालुका येतात पेडणे तालुका हे सगळे नॉर्थात पडतात आणि साऊथ झोनान मारगाव एरिया पडतात। मेन मागणी म्हणजे आमकां ॲडमिनिस्ट्रेटर म्हणजे सायनींग ऑथॉरिटी कोण तरी जाय कित्याक लोकांचे पब्लीक डिपार्टमेंट हे पब्लिकेचे चडशे केसी असतात प्लस आणि बाकीचे करस्पॉन्डंट असतात म्हणजे डिफरंट डिफरंट कॉम्पोनंटाचे डिफरंट इश्यूज असतात कम्युनिटीचे ते सगळे इश्यू सॉल्व करतले आमकां ॲडमिनिस्ट्रेटर तरी जाय कोण तरी सायनींग ऑथॉरिटीचो ॲडिशनल चार्ज घेऊन पोहू शकता नाही फुल टायमर असतो पहिले फुल टायमर असले असला आता इन्चार्ज कोण आहे हेड इन्चार्ज आता हेड इन्चार्ज म्हणजे आता जो हेड क्लर्क म्हणजे ॲक्टिंग तो मी रिटायर झाला आमचं जी हेड क्लर्क त्याच्या जाग्यात त्याका अजून ऑफिशियल लेटर काय देऊ ना पण हे त्याका ॲक्टिंग म्हणून दौरलं सध्या कलेक्टर तुमचं कन्फर्म स्टाफाकडे पेमेंट ना आणि कॉन्ट्रॅक्ट कोणाकच ना कॉन्ट्रॅक्ट म्हणून कित्याक सायनींग ऑथॉरिटी ना पेमेंट सॅलरी जाऊ ना साहेब तीन महिने पेमेंट बाकीच्यांचे पेंडिंग असं सगळ्यांचं। आणि आता घेऊया एक लहानसा व्यावसायिक विसव।
The glitz in their true reflection of the names comprise of 150 and 46 tastefully furbished rooms and suites. Fish just the way you like it. Experience a stunning variety of fresh seafood delicacies. Here, exotic ingredients and mouth-watering sauces come together in a sympathy of flavors. Just the way you like it. Managed by Souza Lobo, Neelam Hotels, The Glitz Goa, Kalangut, Bardis Goa. High-speed broadband internet now in your area. Internet at home, in office, for gaming, for every professional. No more waiting. Call 8888886109 or go to www.ethernetexpress.com. The UK concept-based preschool now in Goa, Sanford, where learning begins. Our schools have spacious, highly colorful, conceptual and air-conditioned classrooms. Sanford Activity Arcade provides rich learning experience to the children. Sanford schools have mini auditorium equipped with small stage and audio-video equipment to give children stage exposure. Play area is equipped with swings, slides, bouncy, mini train, merry-go-round and many other play equipments. The nutritious midday meal is a special facility at Sanford. Utsav Traders, wholesale distributor and stockist for water tanks. ISO 9001 quality assurance, double layer tank Dolphin with 10 years warranty. Triple layer tanks Jalpari with 20 years warranty. Non-corrosive, excellent strength. At plot number 3, Landscape Development, near Korlim Panchayat, Church Wardo, Korlim Ilas, Old Goa. For free delivery, contact 0832-322-3607, 860-502-7337. Utsav Traders. Bhavani Desi Kendra. Prefer country-made products with great zest and zeal to make the country strong. Address: Shop number 5, Anant Apartment, Naik Vado, Kalangut, Bardes, Goa. Distributor for Bardes Taluka. For trade inquiry, contact 9822-122-529 or 96899-46529. बताते दो महीनों से कमर में बहुत ही दर्द होता था और जिसके वजह से ऐसा कर भी नहीं पाती थी, मगर अब कहता है कि दर्द बिल्कुल चला गया है। From 16 to 17 years, she couldn't hear from her left. 16-17 सालों से बाएं कान से सुन नहीं पाती थी। Now she can hear, she thinks. मगर आज इनके कान खुल गए। सुंकरारा 16 सितंबर 2013 कुंकोली म्युनिसिपल हॉल सालसेट वो सोनवारा 7 सितंबर 2013 जैस्मा बिजनेस सेंटर मापशांग आनी आयतारा 8 सितंबर 2013 सम्राट गार्डन मारगांव गोया। सोबीत दृश्य असे कोणाक दिसना, भांगर सोबीतकाय वाढयता। भांगर आणि रुपया वस्ती खातीर साळकार ज्वेलर्स कदम बस स्टँड पणजे। भांगर म्हारग झाला, घेऊ नाकात। गोल्ड प्लेटेड कांकणा पाटली पिचोडी तोडे घ्या। वैभव ज्वेलर्स सालकार ज्वेलर्स सामकार कदम बस स्टैंड पणजे। हंगा क्रिस्टल माळो आणि हैदराबादी मोतिया मेळटा। एकदा येयात आणि धादोशी जायात। सालकार ज्वेलर्स।
उपरांत तुमकां येवकार. कालापूर सांताक्रूज हांगासर जमनीच्या वादातल्यान जाल्ले प्राणघातक हल्ल्यान दोगा बायलांचो खून जालो. आरोपी नॉर्मन मोंतेरो हांणी आपल्या सख्खे भयणीचो आनी ताचे मायेचो खून केलो. ह्या हल्ल्यांत एडगर वाज हांकांय गंभीर दुखापत जाल्या. सुनेक मारता ते पळोवन माय ओरितो वाज मदीं पडिल्ल्यान नॉर्मन हांणी तिचेर वार केलो. एडगर वाज गंभीर जखमी आशिल्ल्यान तांचेर उपचार चालू आसात. हे विशीं पोन्ने गोंय पुलीस स्थानकाचे निरीक्षक कृष्णा फिळारी हांणी अधिक म्हायती दिल्या. पोन्ने गोंयच्यान संजय मुनोलीचो रिपोर्ट. Sitting that our fighting is going on in Matthias Vaz house at Santa Cruz Mall. So I immediately along with the staff rushed to the spot. And when I went there and I conducted inquiry with Matthias, he told that his daughter-in-law's brother, Mr. Norman Fernandez, who is resident of Bamboli, came to his house and along with two people. Suddenly he stepped first to his daughter, his son, Edgar, and then stepped on the neck of daughter-in-law, Noreen. And then he went and stepped to his wife, Aurita Vaz, with a knife. And then he came out and self-inflicted himself injuries by cutting his neck and on hand. And he fled from the spot along with others. And then 108 immediately shifted them to the hospital, GMC. Wherein on admission at GMC, Aurita Vaz and this Noreen were declared dead, whereas Edgar was admitted. And in the meantime also Norman Fernandez also went to GMC, wherein he was also admitted. And we have registered offense against Norman Fernandez and two others for committing the murder and attempting to murder this Edgar Vaz. And at present, that Norman Albuquerque, Norman Fernandez, is admitted in GMC Bamboli along with the Edgar Vaz. And the investigation is in progress. Under which section we have been arrested? At present, we have not arrested. The Norman Albuquerque is undergoing medical treatment. Norman Fernandez is undergoing medical treatment. And after discharge, we will arrest him. He has been booked under section 302, 307, 452, read with 34 IPC. गोंयच्या शेतकऱ्यांक उर्बा दिवपा खातीर गोंय फलोत्पादन महामंडळ गोंयच्या शेतकऱ्यां खातीर प्रत्येक हेक्टराचेर 10,064 मीटर सुवातेचेर 33,500 रुपया अनुदान दितले अशी माहिती गोंय फलोत्पादन महामंडळाचे अध्यक्ष किरण कांदोळकर हांणी दिल्या. पणजेच्यान संजय मनोलीचो रिपोर्ट. गोवा हॉर्टिकल्चर कॉर्पोरेशन पहिलीच सबसिडी रेटीन सगळ्यो भाजयो पुरयता, ज्यो 10 भाशेच्यो भाजयो आसता त्यो. आनी तातूंत करून कांद्याची रेट एकदम वाडली. मार्केटान 80 रुपया जाली, 70 रुपया जाली, 65 रुपया जाली. ह्या टायमार हॉर्टिकल्चर गाड्यांचेर अबावट 50-46 अशें आसले. तरी आसतना लोकांक, गोंयच्या लोकांक एक रिलीफ दिवची, बारीक लोकांक, सामान्य लोकांक एक बरे तरेन रिलीफ दिवची म्हणून आमी हॉर्टिकल्चर कॉर्पोरेशनान जे मोबायल वॅन आसा, 16 आसल्यो गोवर्मेंटान आमकां आनीक, 14 आसल्यो गोवर्मेंटान आमकां आनीक 6 दिल्या, 20 जाल्यो आमच्यो. मोबायल वॅन डेली 1-2 पंचायत एरिया कवर करता. ह्या मोबायल वॅनाचेर आमी 20% आनीक रेट घेवयल्यो हॉर्टिकल्चर आउटलेटा पेक्षा 20%. म्हणजे हॉर्टिकल्चर आउटलेट सपोज 46 आसा जाल्यार थंय तुमकां 37-36 अशें मेळोंक शकता. हें आमी केल्लें आसा. सद्या मेरेन तरी आमी इतलेंच करूंक शकता, कित्याक हे आयटम पिड्ड्यार जावपी, ह्यो भाजयो ज्यो आसता ह्यो पिड्ड्यार जावपी आशिल्ल्या कारणान आजची आख्खी इंडियेन कोणाचोच एक सरकाराचो म्हूण वो कोणाचोच हेजेर कंट्रोल ना. कारण आमी थारोवंक शकना हेका बाबा इतलीच रेट येवंक जाय, तितलीच रेट येवंक जाय. आतां जशें तुमी विचारले की पावस सोपात येयलो, हेज्या उपरांत तुमी कितें करतले, तर आमी शेतकऱ्यांक खास करून जे आमचे शेतकार आसा गोंयांनी एक पीक काडटा आनी वगीर रावता, भात लायता, भात रोवन जालें मागीर शेत तशेंच पडीक सांडटा. तर ह्या लोकांक लागून आमी पर हॅक्टर 10,000 स्क्वेअर मिटराक एक 33,500 रुपया एज अ सबसिडी आमी दिता, जेणे करून तेंच्यांनी आपले भाजी रोवपाचें काम करूंक जाय. बियां आमी दितले. आमचे एक फाटल्या वर्सा आमचे 5 भाशेची बियां आसली, हे फावटी आमी बियां वाडयतले, हे फावटी वेरायटी वाडयतले. आनी वेरायटी वाडोवन ती भाजी विकती घेवपाचोय बंदोबस्त आमी करता. भाजी जी आयज आमकां भायरसून येता ती आमकां जर गोंयानूच उगवली, गोंयानूच जर जाली जाल्यार गोंयचे इकॉनॉमीच्या दृश्टीन खूब योग्य अशें जातलें.
आणि खास करून लोकांमुळे आम्ही एक बरो प्राईस देतात. जो बेळगावचे भाजीक असतं, बेळगावचं मिरची 20 रुपये किलो असतं, जर आम्ही 30 रुपये देतात. कारण आमच्या गोंयकारांक हांगासरल्या लोकांक प्रोत्साहन मेळचे हे सगळे उगोवपाक लागून, आणि आम्ही वो प्राईस जो असता वो एश्युअर्ड प्राईस 3 महिन्या पासून आम्ही प्राईस फिक्स करतात. 3 महिने पहिलेच आम्ही सांगू शकता की फुडाराक भेणे कसे असतले आमच्याकडे. हॉर्टिकल्चर कॉर्पोरेशन आम्ही पर्टिक्युलर वस्त आम्ही मिरसांगो कशी असतले, आमच्याकडे वांयगी कशी असतले. पण त्या वेळार आम्ही डिपेंड असतं, बेळगाव मार्केट असतं पण त्या रेटीचेर आम्ही डिपेंड असतं. फाल्यां सुद्धा आम्ही लोकांक 30 रुपये किलो भेणे म्हणून सांगले हॉर्टिकल्चरान आम्ही पर्चेस करतले, आणि बाजारात जर 20 रुपये आला जाल्यारूय आम्ही 30 रुपयांनीच घेतले. म्हणजे लोकांक एक एश्युअर्ड प्राईस मेळटलो, जेणे करून शेतकार जे आमचे गोंयचे शेतकामती आहात, शेतकरपी आहात, तेंका एक बरे तरेन शेत लावपाचे प्रोत्साहन मेळटले. सालिगांवां येवपी कोयर प्रक्रिया प्रकल्प उत्तर गोंयचे आणि सालिगांवच्या लोकां खातीर उपयोगी असा, देखून लोकांनी ह्या प्रकल्पाक येवकार दिवचो अशी मागणी सालिगांवचे आमदार गोंयचे पर्यटन मंत्री दिलीप परुळेकार हांणी केल्या. फाटली 5 वर्सां आपूण सालिगांवां हो कोयर प्रक्रिया प्रकल्प येवचो म्हूण प्रयत्न करतालो, मात फाटल्या सरकारान आयकूंक घेवंक नाशिल्ल्यान हो प्रकल्प पडून उरिल्लो. मात आपले सरकार सत्तेर आयले उपरांत मुखेलमंत्र्याक सांगून ह्या प्रकल्पा खातीर फुडाकार घेतला अशें तांणी मुखार सांगला. पणजेच्यान गौतम शिरोडकराचो रिपोर्ट. कालामूत पंचायतीन थंयसर एक ट्रिटमेंट प्लांट वॉटेवर इट इज हा ते करून हे गार्बेज बी आसा पळय ते गार्बेज मुक्त म्हणटा आम्ही पळय ते साळगोवकारांक करचे, थंयची घाण जाता ती बंद करची. हे जावन आता 10 वर्सां जाली जाल्यार कोणूच थंय गार्बेज ट्रिटमेंट प्लांट घालिना आनी कांय करिना, फक्त गार्बेज हाडून उडयता आनी हे करता. त्या खातीर गेले 5 वर्सां एज अ MLA म्हणून हांव त्या कॉन्स्टिट्युएंसीत आसलो आनी हांवें थंय 5वीं वर्सां क्वेश्चन घाल, कॉलिंग अटेंशन घाल, स्पेशल डिबेट कर, हे सगळें केलें. पूण कोणूच खंयच्याच गेल्या काँग्रेसच्या सरकारान थंय केन्नाच ताका उत्तर दिवंक ना, कांयच प्रश्न फुडें व्हरूंक ना. हांवें मिनिस्टराक सुद्दां थंय व्हरोंक ना, दाखयलें मिनिस्टर एग्री जालो तें कितें जालां तें बरें न्हू, लोकांक दुयेंसां जातलीं, पूण केन्नाच कांय करूंक ना. पूण जेन्ना म्हाजें सरकार येयलें, आमचें सरकार येयलें, भारतीय जनता पक्षाचें सरकार येयलें, तेन्ना हांवें मुख्यमंत्र्याच्या फाटल्यान लागून CMAक सांगलें आयदर वी हॅव टू क्लोज डावन युअर सायट ओर सेकेंड ऑप्शन तुम्ही खंयसर तरी थंय दुसरे कडेन करा आनी क्लोज डावन करा किंवा थंयसर आमचे ट्रिटमेंट प्लांट घाला. त्या प्रमाणे सालिगांवकारांक, कोळंगूटकारांक, पिलेनकारांक आनी आजूबाजूच्यो विलेजी आहा हांकां रिलीफ मेळटली. आनी CMAन उतर दिवन ते दिसा पोल्युशन कंट्रोल बोर्ड आनी कमिटीची मिटींग घेवन सरपंचास कुंभलीदाचे लोकांक आपोवन हाडून थंयसर बऱ्यापैकी मिटींग घेवन तांचो ट्रिटमेंट प्लांट घालचो, बरो जावचो म्हणून प्रयत्न केल्ले आसा. म्हाका दिसता ही साळगांवकारां खातीर आनी आमचे नॉर्थ गोंयचे लोक आसा, गोंयकार आसात, हांकां खातीर आनंदाची बातमी आसा आनी तांच्यांनी तें एप्रिशिएट करपाक जाय, वेलकम करपाक जाय. ट्रिटमेंट प्लांट जो आसा पळय हो 1.5-2 किलोमिटर फुडें आसा आनी हे सगळीं होली प्लेस आसा पळय, आमची चर्च आसा, स्कूल आसा, हे एकेकडेन आसा. हांवें स्वता म्हाज्या दोळ्यांनी पळयलां ज्या बिल्डिंगाचे सकयल गार्बेज ट्रीट जाता पळय ते वयल्या फ्लॅटान रावता पळय ताका वास येना. ह्या पद्दतीचे आनी ह्या स्टँडर्डाचे गार्बेज ट्रिटमेंट जर प्लांट हाडलो जाल्यार म्हाका दिसना की थंयसर प्रॉब्लम येवपाक जाय. तरी सुद्दां जर हें आसा जाल्यार आतां तो हो आमचो कॉन्ट्रोवर्शियल विशय आसा, हो सेपरेट दवरुया आमी, ताजेर आनी फुडें वचून म्हाकाय भितर कॉन्ट्रोवर्शियल जावपाचो ना. त्या खातीर तो विशय थंय आसा थंयच दवरुया. आतां विशय जो आहा हो सालिगांव आनी कालांगूत गार्बेज ट्रिटमेंट प्लांटाचो आहा, हो गार्बेज ट्रिटमेंट प्लांट पयली करुया आनी हो जर पावना म्हणटा जाल्यार दुसरें मागीर विचार करुया. आनी आतां परतून एक फाट घेवया एक ल्हानसो वेवसायीक विसव. द ग्रँड इन इट्स ट्रू रिफ्लेक्शन ऑफ द नेम कंप्रायझेस ऑफ 150 टेस्टफुली फर्बिश्ड रूम्स अँड स्वीट्स. पॅन ग्लोबल, the new international standard world cuisine restaurant. It is an exclusive fine dining a la carte restaurant that serves fares spanning the entire globe. Neelam's The Grand, Post Office Road, Kalangut, Bades, Goa. The best of the best. An institute, a name that hotel industry trusts. Correct. मनशाच्या नशिबान बरयलां ते कोणाच्यानच वाचूंक जायना. पण एन इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड ॲडमिशन घेऊन बरे शिकप करून हॉटेलाचो मॅनेजर जावन फुडाराक तुझ्यान एक व्हडलो मनीस जावं येता. देखून ॲडमिशन घे फकत एन इन्स्टिट्यूट पोरवोरेम.
be the best, you have to learn from the best. M Institute of Hotel Management and Catering Technology, a name that hotel industry trusts. Admissions open for degree and diploma courses. An Institute of Hotel Management and Catering Technology, Goa's first ISO 9001:2000 certified educational institute. Nova Siddadi Commercial Complex, S1 Building, Alto Pororin, Pardes, Goa. Contact 0832-241-1350 or 9326-114911. Whitewater rafting. A pleasant surprise for water sports enthusiasts. A very good whitewater rafting concept. Enjoy rapids of Riva Madai. It's a sheer safe adventure sport. It's a thrill. As a couple, we will recommend all couples. Whitewater rafting. From Goa Tourism Development Corporation. विसवा उपरांत तुमका येवकार. काणकोणा ते लोलिया ह्या रस्त्यार सरकारान घातिल्ले कदंबा बशीक लागून खासगी बसीक लुकसाण सोसचो पडटा अशें काणकोण खासगी बस धनयांनी सांगला. सरकार खासगी बस धनयांक कसलेच अनुदान दिना, देखून सरकारान खासगी बशी चलोवपाक घेवच्यो अशी मागणी तांणी केल्या. हे संबंधान तांणी मडगांव येरादारी पालवी अधीक्षक लव चोडणकर हांकां निवेदन भेटयले. मडगांवच्यान मंदार नायकाचो रिपोर्ट. कदंबा पळय आतां स्टार्ट केला 20 वर्सां उपरांत. 20 वर्सां जी परमिटां आसली ती आतां प्रायवेटां कडेन आसात आनी आरटीओन आमकां इनफॉर्म करूं ना की 20 वर्सांनी कदंबा स्टार्ट जातल्यो तेन्ना तुमी एक परमिटां जावं तुमच्यो गाडी इमिडियट बंद करच्यो म्हणून आमकां कोणेंच इनफॉर्म करूं ना. आनी आतां कदंबा इतल्यार कदंबा आमकां म्हणटा की तेन्ना ही आमची 20 वर्सां फाटली 15 वर्सां फाटली परमिटां आमी ती ऑपरेट करूं म्हणून आमकां ऑर्डर येयल्या. जाल्यार म्हाका एक सांगात की आमी ह्यो आतां नवीन गाडी घेतला. हांवें आतां लोलयां फाल्यां रुटार चालू जातली न्यू गाडी. हांवें त्या रुटार 2 वर्सां जाली न्यू गाडी घेतला 15-16 लाख म्हणून. आतां ती हांवें गाडी कितें करप? आमी गोवर्मेंटाक खूब फावटी सांगलें, लिगली बरोवणय दिलें की आमच्यो गाडयो तूं घे. आमकां ह्यो पास सिस्टम केला काणकोणच्यान, जो 30 रुपया तिकेट फेरा आहा तो 9 रुपया तूं व्हरता 9 रुपयान हाडटा. आमच्यांनी जायना, आमची गाडी तूं कितें तरी घे आनी आमकांय कितें एक सोल्युशन दी. आमच्यो गाडी कॉन्ट्रेक्टाक घेतलें हांव घेता म्हणत आहा. आमी जायते फावटी पार्लमेंटान वचून सांगलें तो आपूण इन्शुरंस दिलें आपूण करता, पूण आज मेरेन कांयच करूं ना. उलट तो गाडी घालीत आसा. आमचो MLA, आमचो काणकोणचो MLA रमेश तवडकर हेच्या दारान आमी 7 ते 8 फावटी मारल्यो आनी ताका रिक्वेस्ट केलें, बाबा रे आमी तुज्या पांय पडटा, ह्यो गाडयो आमच्यांनी आसा त्यो चलोवंक जायना, तूं आनी कदंबा घालनाका. तुमकां जर गाडी जाय खंय भितर केड्यान धाडपाक आमकां सांगा, आमी एडजस्ट करता. पूण ते आयकपाक तयार ना. ते घाली आतां म्हाका आमकां इतलो लॉस जाता तेचेर गव्हर्मेंट आमकां कांयच दिना. आनी कदंबा जे इतले अनुदान दिता तेच तांकां केन्ना रिटर्नय मेळना. आनी लास्ट टायम गव्हर्मेंटान आतां पयलीं डिक्लेर केलें आमकां की 3 रुपया पर किलोमिटराचे सबसिडी दिता. ते आमगेल्या तकले बरें आमकां मनां बसना. आमी म्हणलें की हे कश्ट दितलो, इतले बस ओनर आहा फाल्यां आनीकूय येतले, इतले बस ओनर आहा इतले लाखांनी पयशे खंयच्यान हाडून दितलो. त्या परस ह्यो काणकोणच्यो ज्यो 60 एक गाडी आहा त्यो तुमी कॉन्ट्रेक्ट बेसिसाचेर घेयात, आमकां किलोमिटर दियात. ड्रायव्हर कदंबा ड्रायव्हर आमचो, कंडक्टर कदंबाचो आनी मेंटेनन्स आमचे. आनी आमकां एक किलोमिटर थारावन दिया तेन्ना आमी वेवस्थीत चलयता. तुमकांय फायदो जातलो. ज्यो गाडी आमचे हॉल्ड जाता त्यो गाडी तुमच्यांनी पणजी धाडपाक जाता. तितल्यो तुमचे दोन तितल्यो गाडी तुमकां हेल्प जातल्यो ह्या कदंबाच्यो दवरपाक. इतलें सांगल्यार ते म्हणटा ओके आमी करतले. घाटे साहेबाक मेळ्ळे, आमी डायरेक्टराकय दिली कॉपी, CMOकय दिली आनी ट्रान्सपोर्ट मिनिस्टराकय दिली. सगळ्यांक दिवन आतां 8 ते 9 महिने जाले. तो म्हणटा करता, आमी तेजे सोल्युशन काडटा. काडटात म्हणटा पूण कांयच ना. काडटा म्हणटा आनी न्यू गाडी कदंबा घालिता. भुरग्यांनी लॅपटॉपाचो बरो उपेग करचो असो उलो आल्दोणाचे आमदार ग्लेन टिकलो हांणी सांगला. आल्दोणा मतदारसंघातले उच्च माध्यमीक विद्यालयाचे विद्यार्थ्यांक लॅपटॉप भेटयले उपरांत ते उलयताले. आल्दोणाच्यान गौतम शिरोडकराचो रिपोर्ट. All the students should make the best use of the laptops
You are very, very lucky, I must say, because at our times, we never had this opportunity. Today, the government is supporting you in all aspects. Take the best advantage of it. Use it in the right, for the right purpose. Don't misuse it. Because today, you students are the future, are the leaders of our nation. If you are on the right track, if you are on the right perspective, you are going to be great, great people tomorrow. Could be great politicians, could be great doctors, teachers, and so on. So please make the best of it. I'm happy, very happy that I'm here with all of you today as your MLA of this constituency. I'm always there. I'll take all the initiative, especially for the benefit of our dear students. And I want you स्वामी विवेकानंदाचे विचार घेऊन वाटचाल केल्यावर यश मिळतलेच असे भौशिक बांधकाम मंत्री सुधीन ढवळीकर यांनी सांगला. स्वामी विवेकानंद सार्ध सती समारोह समितीच्या फोणे फाट्याच्या वतीन क्रांती मैदानाचेर आयोजित केल्ले भारत जागो दौड कार्यावळीन ते उलयताले. या वेळार फोण्याची नगराध्यक्षा राधिका नायक आणि हेर मानेस्त हजर असले. फोण्याच्या निलेश नायकाचा रिपोर्ट. आम्हाला काय करायला पाहिजे त्याच्यानी आवर्जून आपल्या प्रत्येक भाषणात आणि प्रत्येक विचार जो त्यांनी नोंद करून ठेवला आहे त्या विचारानं जर आम्ही गेलो तरच आम्ही पुढे जाऊ शकतो. भारत उच्च स्थानावरती पोहोचू शकतो आणि तोच एक विषय घेऊन आम्ही जर मार्गक्रमण केलं तर मला वाटतं की जे त्यांचे विचार आहेत त्या विचाराला चालना आणि मुख्य हेतू जो भारत मोठा होणं जरुरीचा आहे त्याचा एक वेगळं वलय संबंध जगावरती त्यांनी त्यांच्या मनात जे होतं जन्माला आलाच आहात तेव्हा जगात काहीतरी गुण सोडून जा काहीतरी महत्वाचे कार्य करून जा नाहीतर तुमच्या वृक्ष भाषणात काय भेद आहे ती देखील अस्तित्वात येतात जिस्तात आणि शेवटी नष्ट होतात. पहिला विचार त्यांचा स्पष्ट आहे आपण जन्माला आलोय जर जन्माला येऊन घरी बसून उपयोग नाही उठा आणि चालायला लागा आपण जर काहीच केलं नाही तर आपलं आणि या वृक्षांचं काय आहे त्यात वेगळेपणाचं काय. आणि आता खबराचित्र सोपोच्या पहिली परतून एक फाट पोया गोचका मुखेल खबरो. गोयांत येवपी उद्देगीक वसणुकांनी गोंयकारांक पयले प्राधान्य दितले उद्देग मंत्री महादेव नायक. मुखेलमंत्र्यान शिक्षकांचे प्रश्न सोडोवपाचे उत्तर दिल्ल्यान अखिल गोंय माध्यमीक शिक्षक संघटनेन धरणे घेतले फाटी. आणि फाटले तीन महिने झाले पणजेचे मुख्य कोमुनिदाद कार्यालयात काम करपी कामगारांक पगार ना चौथीक तरी पगार दिवचो कामगार करतात मागणी. आणि आता आयचे खबराचित्र हांगात सोपता. तुम्ही पळयत रावात आरडीएक्स गोवा. देव बरे करू.